कोरोना संसर्गामुळं जगभरात मानवी जीवनशैली बदलली आहे कोरोना आणि लॉकडाऊनमुळं सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला विशेषत पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसलाय कोरोनामुळं माणूस घराबाहेर पडेनासा झाला आणि पर्यटन कंपन्यांवर संक्रांत आली गेल्या दोन महिन्यात पर्यटन विश्व थोडंफार बहरू लागलं होतं पण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढल्यानं पर्यटनाला मोठा फटका बसला विशेषत परदेशी पर्यटन थांबल्यामुळं अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पर्यटन क्षेत्रातल्या हजारो रोजगारांवर गंडांतर येण्याची भीती आहे माणसाची धावपळ वाढली काही प्रमाणात मध्यमवर्गीयांचा आर्थिक स्तर उंचावला आणि पर्यटनाला विशेष महत्व प्राप्त झालं त्यामुळंच गेल्या पंधरा वीस वर्षांपासून पर्यटन व्यवसायाला अच्छेदिन आले होते देशांतर्गत आणि देशाबाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली किंबहुना वर्षातून एक इंटरनॅशनल टूर करण्याची क्रेज आली त्यामुळं अनेक ट्रॅव्हल कंपन्या उदयाला आल्या पण दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना संकटानं पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला जगभरात विमान उड्डाणांवर निर्बंध आल्यानं परदेशी पर्यटनाला ब्रेक लागला त्याचा थेट फटका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसला गेल्या दीड वर्षात परदेशी पर्यटन पंच्याण्णव टक्क्यांनी घटलं मे दोन हजार एकवीस नंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरताच काही टूर्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांनी पुन्हा एकदा परदेशी सहलींचं आयोजन सुरू केलं पण देशविदेशातले किचकट नियम महागलेला विमान प्रवास व्हिसा यामुळं टूर पॅकेजचे दर दीड ते दुप्पट वाढले आहेत दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीला दुबईसाठी आठ दिवसांचं पॅकेज पंचेचाळीस हजार रुपयात मिळत होतं पण आता मात्र त्याच पॅकेजसाठी सत्तर हजार ते एक लाख रुपये मोजावे लागतात आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकीट दरात झालेली वाढ विजा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी यामुळं पर्यटनाचं बजेट वाढलं आहे इंटरनॅशनल केली टूर तर केल्यानंतर बाबा आर टी पी सी आर म्हणजे इंडियातून निघताना आर टी पी सी आर फ्लाईटमध्ये बोर्डिंग करताना कंपल्सरी केलेलं आहे सेकंड तिकडून परत इंडियामध्ये रिटर्न येताना तिथं कंपल्सरी केलेलं आहे आता आर टी पी सी आरचा रेट जो आहे तो कस्टमरला परवडण्यासारखा नाही आहे मालदीवजला काही काही फायव्ह स्टार रेझॉर्टमध्ये शंभर डॉलर ते दीडशे डॉलरपर्यंत आहे श्रीलंकेला चाळीस डॉलर आहे दुबईला पन्नास डॉलर आहे कस्टमरला आम्हाला पटवणे सांगणे एकदम टफ चालले आता ते श्रीलंका मालदीव दुबई रशिया इजिप्त तुर्की स्वीडन या देशांनी पर्यटकांना आपल्या देशात प्रवेश द्यायला सुरुवात केली पण सिंगापूर मलेशिया थायलंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड या देशांचे नियम अजूनही कडक आहेत त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढल्यानं पुन्हा एकदा परदेशी पर्यटनाला ब्रेक लागलाय खरंतर डिसेंबर महिन्यापासून जगभरात पर्यटनाच्या हंगामाला सुरुवात होते नेमकी त्याचवेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्यानं परदेशी पर्यटनावर गंडांतर आलंय गेल्या वर्षभरात कोल्हापुरातल्या दोन नामांकित टूर कंपन्या बंद झाल्या सध्या जिल्ह्यात पाच ते सहा कंपन्यांकडून परदेशी सहलींचं आयोजन केलं जातं कोरोनाचा धोका कायम राहिला तर आणखी काही ट्रॅव्हल कंपन्या बंद होण्याची भीती आहे शिवाय पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक घटकांनाही मोठा फटका बसणार आहे त्यामुळं कोरोनाचं संकट टळो आणि वेळेत पर्यटनाला चालना मिळो अशीच प्रार्थना या क्षेत्रातल्या लोकांकडून होती आहे